अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सुवर्णकार समाजाच्या महिला मंडळाने आयोजित केलेला मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम शहरातील नगरखाना येथे दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। मकर संक्रांतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दत्त मंदिरामध्ये पार पडलेल्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शहरातील सुवर्णकार समाजाच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, आपण जामनेरमधील नगरखाना या ठिकाणी असलेले दत्त मंदिर इथे आलेलो आहोत। आज या ठिकाणी नुकतीच संक्रांतही पार पडलेली आणि या संक्रांतीच्या निमित्ताने वाण लुटण्याचा कार्यक्रम, त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व सवासिनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात पार पाडताना दिसत आहे आपल्यासोबत। आता या ठिकाणी सर्व महिला उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून या संक्रांतीविषयीच्या शुभेच्छा जाणून घेऊया। मी डॉक्टर स्वाती विस्पुते सुवर्णकार समाजाची सदस्य आहे आणि माझ्याबरोबर सगळ्या सुवर्णकार समाजाची कार्यकारिणी आहेत। ह्या सुवर्णकार समाजाच्या महिला समाजाच्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, सचिव आणि ह्या सहसचिव, कोषाध्यक्ष आहेत। ह्या सगळ्या आमचा जो उपक्रम आहे तो 2016 चालू आहे। वर्षाचा जो पहिला सण आहे तो महिलांसाठी असतो, महिलांनी महिलांसाठी साजरा केलेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि घरातल्या ह्या सगळ्या होम मिनिस्टर्स आज या निमित्ताने घराबाहेर पडतात आणि आपलं जे सगळं रुटीन आहे त्यापासून एक वेगळ्या वातावरणामध्ये महिलांनी महिलांसाठी येऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एक आनंद उत्साह व्यक्त करण्यासाठी इथे साजर आलेले आहेत। सुवर्णकार समाजाच्या सगळ्या महिला इथे येऊन त्यांनी हजेरी लावलेली आहेत। आपल्या समाजातर्फे नरहरी पुण्यतिथी, नरहरी जयंती यासारखे कार्यक्रम होतात। मिरवणुकीत या महिला हिरहिरीने भाग घेतात, उत्साहाने तो जो मिरवणूक निघते त्याच्यामध्ये असतात। शिवाय गुणवंतांचा सत्कार हा सुद्धा आपल्या या महिला मंडळातर्फे झालेला आहे आणि यापुढे अजून अनेक उपक्रम महिला मंडळातर्फे होतील अशी आशा करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया। ओके, आज आमच्याकडे जामनेरचा हा सर्वात महत्त्वाचा समारंभ असतो की वर्षभरातनं सगळ्या मैत्रिणी, सगळ्याजणी, सुवर्णकार समाजाच्या सगळ्या आणि इतर समाजाचे पण आमंत्रण सर्वांनाच असतात आणि त्यानिमित्ताने तिळगुळ घ्या, गोडगोड बोला हा कार्यक्रम असतो। ॲक्च्युली आम्ही सर्व
मुळातच गोड आहोत आणि गोडच बोलत असतो. एवढंच याच्यात एक ऊर्जा मिळते, एक एनर्जी मिळते, एक संघटनाचं महत्त्व कळतं आणि आठवण येते एकमेकांची, हे विशेष असतं. आणि 4 वर्षापासून हा सतत एक कार्यक्रम म्हणूया किंवा एक अनौपचारिक आमचा हा सोहळा चाललेला असतो आणि विशेष म्हणजे सगळे एकमेकींची वाट पाहत असतात आणि आता तसंच झालं थोडंसं, परंतु अतिशय उत्साहपूर्ण. आणि सांगायचं असं आहे की यामध्ये माझ्यासारखे किंवा मॅडमसारख्या किंवा ह्या आम्ही म्हणजे मी वेळेवर आलेली पाहुणी असते. हां, आयोजन सगळे आमच्या सुवर्णकार समाजाच्या ज्या महिला आहेत, भगिनी, ज्या सुना आहेत, ज्या इथल्या मुली आहेत, या सगळ्या ह्या नियोजन करता, आयोजन करता, आणि आम्ही फक्त ऐनवेळी येतो, आम्ही आपल्या शुभेच्छा देतो, जे काही थोडं मार्गदर्शन असेल ते असतं, परंतु यांचं हे नियोजन हे इतकं जबरदस्त असतं की तिथे मला कधी कधी वाटायला लागतं की पुढच्या सर्व मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं प्लॅनिंग खरं तर त्या घरातल्या हाऊसवाईफ असल्या, त्या घरीसुद्धा स्वतः होम मिनिस्टर आहेत, म्हणजे घरही चालवतात तसं ते समाजाच्या सुद्धा होम मिनिस्टर आहेत. समाजाचे सुद्धा कार्यक्रम पुरुषांच्या कार्यक्रमांपेक्षा महिलांच्या कार्यक्रमाचं नियोजन हे खूप छान असतं. एवढंच मला सांगावं असं वाटतं. पुन्हा सर्वांना, तालुक्याच्या सर्व नागरिकांना, सगळ्या महिलांना संक्रांतीच्या 9 वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा, खूप खूप सारी ऊर्जा घ्या. आणि ॲक्च्युली मला तरी वाटतं की महिला हे मुळातच ऊर्जेचं रूप आहे आणि त्याच्यामुळे ही ऊर्जा सदन सदा अशीच वाढत राहो. आणि तुम्हालासुद्धा की तुम्ही जे सर्वजण एवढं चॅनल्सची कामं करता आणि त्यात मला अभिमान असा आहे की त्याच्यावर आमच्या आम्ही ज्यांना शिकवलं त्या मुली आमच्यासोबत असतात आणि त्या एक जर्नलिस्ट म्हणून आमच्या पुढे येतात, त्या आमचा इंटरव्ह्यू घेतात आणि जगापुढे आम्हाला प्रोड्यूस करतात. आमच्या सुवर्णकार समाजाला आज त्या पूर्ण तालुक्यामध्ये एक आदर्श सुवर्णकार महिला मंडळ म्हणून जी प्रसिद्धी देणार आहोत त्याबद्दल मी आपले आभार मानते. खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडमच्या फुलांचा गंध काही कळेना, पण सुनील रावांचा स्वभाव मला आजपर्यंत काही कळेना. चांदीच्या ताटाला चंदनाची खून, संजय रावांचं नाव घेते 22 करांची सून. चांदीच्या ताटात बदामाचा हलवा, चांदीच्या ताटात बदामाचा हलवा, डॉक्टर मनोज यांचं नाव घेण्याच्या आधी सासूबाईंना बोलवा. महादेवाच्या मंदिरात बेलवा हाती वाकून सुभाषरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा पांढरा ठेवून. मला काही येत नाही नाव. वेळी वरात निघाली संध्याकाळी पद्माकर शेटचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी अशोक पत्नाचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अंगुराच्या बगीचात पक्षी बसले नक्षीदार, नंदकिशोरांचं नाव घेते तुम्ही सर्व साक्षीदार. इंद्रधनुष्य दिसतात जेव्हा पावसात असतो, गणेशरावांचं नाव घेते विस्पुत्यांची सून. सोन्याच्या अंगठीवर रामनामाची खून, मयूरपंतांचं नाव घेते दाभाड्यांची सून. कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, प्रमोदरावांचं नाव घेते पूर्वजन्माचं संचित. झुंझुमराचं, फुलुमराचं, कडी कशाची, कडी ताकाची, माडी लाखाची, सून कोणाची, सासू सासऱ्यांची, लेख कोणाची, आईबापाची, नाजूक लाडू केले, पाटलाच्या वाड्यात नेले, पाटील म्हणतो नाव घे बाई, नाव का फुकाचं, हळदी कुकाचं, हळदी कुंकाने भरले ताट. हरीशरावांचं नाव घेऊन सर्वांसमोर समायला होते 360. तर माझा अवशी पुंडलिकरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. नद्यांचा मिळून झाला सागर, सागरात होती मूर्ती, ज्ञानेश्वरांनी चालवला निर्जीव भिंती, चांदीच्या निरंजनीत लावल्या वाती, श्यामशेठ माझे पती, तर मी त्यांची सौभाग्यवती. तर घेतात विसावा, संजय रावांसारखा सोबती जन्मजन्मी असावा. त्यांच्या राशी संभाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी सोनार समाजाच्या सर्व महिला एकत्रित येऊन आज हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पाडत आहेत आणि त्याचबरोबर या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्रित येऊन सर्व महिला एकमेकींशी हितगुज करून आणि त्याचबरोबर आणि ह्या हितगुजमधून ते एकमेकींचे सर्व प्रॉब्लेम्स हे समजून घेत असतात आणि आपल्या परीने ते सोडवायचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे हा हळदी कुंकवाचा तसंच वाण लुटण्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.